सच्चिदानंदेश्वराय नमो नम प्रायोजक डॉक्टर लक्ष्मण माने जातीय आंतरजातीय एवं आंतरधर्मीय वैदिक विवाह केंद्र फाउंडेशन आर्य समाज औरंगाबाद प्रधान प्राध्यापक रमेश ठाकूर मंत्री सौ अंजू माने कोषाध्यक्षा सौ ज्योती तोष्णीवाल सत्यार्थ प्रकाश महर्षी दयानंद यांची भूमिका ज्यावेळी मी हा सत्यार्थ प्रकाश नामक ग्रंथ प्रथमत लिहिला तेव्हा आणि त्याच्यापूर्वी मला संस्कृत भाषेतच बोलण्याची अन पठनपाठनाच्या वेळीही संस्कृतच बोलण्याची सवय होती माझी मातृभाषा गुजराती असल्यामुळे आणि मला हिंदी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे त्या ग्रंथाची भाषा अशुद्ध झाली होती आता ही हिंदी भाषा बोलण्याचा आणि लिहिण्याचा अभ्यास झाला असल्यामुळे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ व्याकरणदृष्ट्या शुद्ध करून पुन्हा छापला आहे कुठे कुठे शब्द आणि वाक्यरचना यामध्ये बरंच परिवर्तन केलं आहे कारण तसं केल्या वाचून गत्यंतर नव्हतं तशी सुधारणा केल्या वाचून भाषेची अशुद्धी सुधारणं अशक्य झालं असतं या ग्रंथात वाक्यरचनेमध्ये जरी भेद केला आहे तथापि मूळच्या भावार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही परंतु प्रत्येक ठिकाणी अर्थाचे स्पष्टीकरण जास्तच झाले आहे जेथे पहिल्या आवृत्तीत चुका होत्या तिथे या आवृत्तीत सुधारणा केली आहे ह्या ग्रंथाचे चौदा समुल्लास अर्थात विभाग केले आहेत त्यापैकी दहा समुल्लास पूर्वार्धात आले असून पुढचे चार समुल्लास उत्तरार्धामध्ये आले आहेत शेवटचे दोन समुल्लास आणि स्वसिद्धांत काही कारणामुळे प्रथमावृत्तीमध्ये छापता आले नव्हते यात छापले आहेत प्रथम समुल्लास नाम व्याख्या आणि मंगलाचरण द्वितीय समुल्लास बालशिक्षा तृतीय समुल्लास अध्ययन आणि अध्यापन चतुर्थ समुल्लास विवाह आणि गृहस्थाश्रम व्यवहार पंचम समुल्लास वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाचे विधी षष्ठ समुल्लास राजधर्म सप्तम समुल्लास वेद आणि ईश्वर या संबंधाचा विषय समुल्लास जगताची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय समुल्लास विद्या अविद्या बंध आणि मोक्ष यांची व्याख्या समुल्लास आचार अनाचार भक्ष्य आणि अभक्ष्य यांचा विचार एकादश समुल्लास आर्यावर्तीय मतमतांतरांचे खंडन मंडन द्वादश समुल्लास चारवाक बौद्ध आणि जैन मतांचे परीक्षण त्रयोदश समुल्लास ख्रिस्तीय मतपरीक्षण चतुर्दश समुल्लास मुसलमानी मताचे परीक्षण चतुर्दश समुल्लासाच्या अंती सनातन वेदविहित मताची विशेष व्याख्या लिहिली आहे जी मला पूर्णपणे संमत आहे हा ग्रंथ लिहिण्याचा माझा मुख्य उद्देश हाच आहे की सत्य अर्थाचा प्रकाश करावा अर्थात जे खरे आहे त्याला सत्य आणि जे खोटे आहे त्याला असत्य ठरवणे हा माझा मुख्य उद्देश आहे आणि यालाच मी सत्य अर्थाचा प्रकाश समजत आहे जो सत्याच्या ठिकाणी असत्य आणि असत्याच्या ठिकाणी सत्य बोलेल त्याला सत्यनिष्ठ असे म्हणता येणार नाही पण जो जसे असेल तसेच लिहील बोलेल आणि मानील त्यालाच सत्यनिष्ठ म्हणता येईल जो मनुष्य पक्षपाती असतो तो आपल्या असत्यमताला सत्य भासवितो आणि प्रतिपक्षाच्या सत्यमतालाही असत्य भासवण्यास प्रवृत्त होतो म्हणून त्याला सत्यमताची प्राप्ती होऊ शकत नाही याकरिता विद्वान आप्त पुरुषांचे हे मुख्य काम आहे की त्यांनी उपदेश आणि लेख यांच्याद्वारे सर्व सत्या सत्यासत्याचा निर्णय मांडावा त्यावरून नंतर ते आपले हिताहित पाहून सत्याचे ग्रहण आणि असत्याचा त्याग करून सदोदित आनंदाचा उपभोग घेतील मनुष्याचा आत्मा सत्य असत्याला जाणणारा आहे परंतु आपल्या स्वार्थासाठी तो हट्ट दुराग्रह आणि अविद्यादी दोष यांच्यामुळे सत्याला सोडून असत्याच्या पक्षाला झुकतो पण या ग्रंथामध्ये अशी गोष्ट आणली नाही आणि कोणाचे मन दुखवण्याचा किंवा कोणाची हानी करण्याचाही प्रयत्न केलेला नाही सत्योपदेशा वाचून दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मनुष्याची उन्नती होणार नाही म्हणून ज्याच्या योगाने मनुष्य जातीची उन्नती, उन्नती आणि उपकार होईल त्या सत्य असत्याचा निर्णय करून मनुष्यांनी सत्याचे ग्रहण आणि असत्याचा परित्याग करावा एवढ्यासाठी हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये जर कुठे अशुद्धी लिहिण्याच्या किंवा छापण्याच्या दोषामुळे झाली असेल तर ती कळता क्षणीच सत्य असल्यास त्याप्रमाणे त्वरित शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल पण जर कोणी पक्षपाताने खंडन मंडन करण्याची खटपट करील तर त्याच्याकडे मात्र लक्ष दिले जाणार नाही हो जर कुणी मात्रांच्या हितार्थ काही सुधारणा करायचं सुचवील तर त्या सत्य असल्यास त्यांचाही संग्रह केला जाईल प्रत्येक मतमतांतरामध्येही बरेच विद्वान असलेले पुरुष आजकाल दिसतात तर ते पक्षपात सोडून सर्वतंत्र सिद्धांतांचे अर्थात ज्या ज्या गोष्टी सर्वांना अनुकूल आणि सत्य आहेत त्यांचे ग्रहण आणि ज्या विरुद्ध असून असत्य आहेत त्यांचा त्याग करून परस्परांमध्ये प्रीतीपूर्वक वर्तन करतील तर जगताचे पूर्ण हित होईल कारण विद्वानांमध्ये विरोध असल्यामुळे अविद्वानांमध्येही विरोध वाढतो आणि त्यामुळे दुःख वाढते आणि सुख कमी होत जाते स्वार्थी लोकांना प्रिय असणाऱ्या या हानीमुळेच सर्व लोक दुःखसागरामध्ये बुडत चालले आहेत जेव्हा जेव्हा हितावर दृष्टी ठेवून कोणी मनुष्य उच्चतम काम करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा हेच स्वार्थी लोक त्याचा विरोध करून त्यात अनेक प्रकारे विघ्ने आणू लागतात पण सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयानहा सर्वदा सत्याचा विजय होऊन असत्याचा पराजय होत असतो आणि सत्याच्याच योगाने मार्ग विस्तृत होत असतो या वचनावर दृढनिश्चय ठेवून आपतलोक परोपकारास आणि सत्य अर्थाचा प्रकाश टाकण्यास प्रवृत्त होत आहेत पहा यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम हा गीतेचा सिद्धांत अचल आहे विद्या वृद्धी आणि धर्मप्राप्ती यांची जी कामे असतात ती प्रथमतः विषतुल्य भासतात पण शेवटी ती अमृतासारखी होतात या सर्व गोष्टी चित्तात ठेवूनच मी हा ग्रंथ लिहिला आहे श्रोत्यांनी आणि वाचकांनी या ग्रंथाकडे प्रेमपूर्वक पाहून या ग्रंथातील सत्यभाव जाणून उचित वाटेल ते करावे या ग्रंथामध्ये असा प्रकार ठेवला आहे की ज्या ज्या गोष्टी सर्व मतांमध्ये सत्य आहेत त्या त्या सर्वांना अविरोधी सत्यामुळे त्याचा स्वीकार करून ज्या ज्या मतमतांतरातील मिथ्या गोष्टी आहेत त्यांचे खंडन केले आहे सर्व मतमतांतरातील गुप्त आणि प्रकट वाईट गोष्टीही दाखवण्याचे आणि त्या सर्व विद्वान आणि अविद्वान यांच्या पुढे मांडण्याचे कारण इतकेच की सर्वांनी त्यावर विचार करून सर्वांनी प्रेमाने सत्याचेच ग्रहण करून सत्यमतावलंबी बनावे जरी मी आर्यावर्त देशात उत्पन्न झालो आहे आणि येथेच राहत आहे तथापि या ग्रंथात जसे या देशातील मतमतांतराचा पक्षपात सोडून त्यातील सत्य असत्याचा प्रकाश केला आहे तसा मी विदेशीय मनुष्यांच्या मतांचेही परीक्षण करून त्याच्याशी तसेच निष्पक्षपाती वर्तन ठेवीत आहे जसे मी स्वदेशीय मनुष्यांशी मनुष्योन्नती विषयांसंबंधानी वर्तन करतो त्याचप्रमाणे विदेशीयांशीही वर्तन ठेवतो आणि तसंच सर्व सज्जनांनीही ठेवलं पाहिजे कारण जर मीही कोणत्या तरी एकाच मताचा पक्षपाती झालो असतो तर आजकालच्या स्वमताची स्तुती आणि मंडन करून त्याचा प्रसार करणाऱ्या आणि दुसऱ्या मतांची हानी निंदा आणि बंदी करण्यात तत्पर होणाऱ्या लोकांप्रमाणेच मीही एक बनलो असतो पण असे करणे मनुष्यपणाच्या बाहेरचे आहे कारण पशु बलवान झाले तर निर्बलांना दुःख देऊ लागतात तसे करणे मनुष्याला योग्य नाही जर मनुष्यही तसेच करू लागला तर तो स्वभावयुक्त नसून पशुच होय जो बलवान होऊन निर्बलांचे रक्षण करतो त्यालाच मनुष्य म्हणता येईल पण जो स्वार्थी होऊन दुसऱ्याची हानी करण्यात तत्पर होतो तो पशूंचा थोरला भाऊ आहे असे समजावे या पुस्तकात आर्यावर्ती यांच्या मतांविषयी अकराव्या समुल्लासापर्यंत लिहिले आहे या समुल्लासांमध्ये जे सत्य मत प्रकाशित केले आहे ते वेदानुकूल असल्यामुळे मला पूर्णपणे ग्राह्य आहे आणि नवीन पुराणतंत्रादि ग्रंथाचे खंडन केले आहे ते माझ्या मते त्याज्य आहे बाराव्या समुल्लासामध्ये चारवा मतांचे परीक्षण केले आहे यद्यपि हे मत सध्या जवळजवळ लुप्त झाल्यासारखे आहे तथापि याचा बौद्ध आणि जैन मतांशी निकट संबंध असल्यामुळे आणि तो निरीश्वरवादाचा प्रवर्तक असल्यामुळे आणि पक्का नास्तिक असल्यामुळे त्याच्या मतांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे जर असत्य गोष्टींना प्रतिबंध केला नाही तर त्यांचा जगात प्रसार होऊन त्या मोठ्या अनर्थाला कारणीभूत होत असतात म्हणूनच चारवाक तसेच बौद्ध आणि जैन यांच्या मतांचे परीक्षण या समुल्लासामध्ये केले आहे चारवाकाशी या इतर बौद्ध आणि जैन मतांचा काही बाबतीत विरोध आहे आणि काहींमध्ये मेळ आहे आणि जैनही पुष्कळ अंशामध्ये चारवाक आणि बौद्ध यांच्याशी एकमत ठेवतात पण काही गोष्टीत त्यांचा परस्पर भेद आहे म्हणून जैन हे मित्रशाखा आहे असे मानले आहे हे यांचे सर्व भेद बाराव्या समुल्लासामध्ये दाखवले आहेत त्यांच्यातील सर्व भेद आणि साम्य त्याच समुल्लासामध्ये पहावे आणि जैन मतांविषयीही तेथेच पहावे बौद्धांच्या दीपवंशादी प्राचीन ग्रंथातील बौद्धमतसंग्रह सर्वदर्शन संग्रह या ग्रंथातील जी मते आहेत त्यातूनच परीक्षणार्थ या पुस्तकात उतारे घेतले आहेत आणि जैनांच्या ज्या पुस्तकातून उतारे घेतले आहेत त्यापैकी चार मुख्य आहेत आवश्यक सूत्र विशेष आवश्यक सूत्र दशवैकालिक का सूत्र पाक्षिक सूत्र हे मूल चार सूत्रग्रंथ होत यांची अकरा अंगे आहेत बारा उपांगे आहेत कल्पसूत्रे पाच आहेत छेद सहा आहेत पयन्न सूत्रे दहा आहेत हे लोक या ग्रंथांप्रमाणेच नंदीसूत्र आणि योगोद्धारसूत्र हेही ग्रंथ प्रमाण मानतात यांच्या ग्रंथांची पंच अंगे आहेत यामधील ढोंढिया पंथाचे लोक यातील चार अंगांना मानित नाहीत या व्यतिरिक्त असे आणखी पुष्कळ ग्रंथ आहेत की ज्याला जैन लोक प्रमाण समजतात या त्यांच्या मतावर योग्य विशेष विचार बाराव्या समुल्लासात केलेला आहे जैनांच्या ग्रंथांमध्ये पुनरुक्तीचे दोष लाखो आहेत आणि या लोकांचा असा एक विलक्षण स्वभाव आहे की यांचाच ग्रंथ जर अन्य मतावलंबी पुरुषाजवळ असला किंवा तोच छापलेला असला तर यांच्यातील काही काही लोक त्याला अप्रमाण मानतात एवढ्यानेच तो ग्रंथ जैन मताचा नाही असे होत नाही हो ज्या ग्रंथाला कधीही कोणी जैनी माणसाने प्रमाण मानले नाही त्याला अग्राह्य मानता येईल पण असा कोणताही ग्रंथ नाही की त्याला कोणताही जैन मानित नाही म्हणून जो मनुष्य जो ग्रंथ मानित असेल त्या ग्रंथातील विषयाचे खंडन मंडन त्या माणसासाठीच आहे असे समजावे कित्येक लोक असे आहेत की हे काही ग्रंथांना प्रमाणपण समजतात पण सभेमध्ये किंवा वादविवादाच्या वेळी भिन्न मत देतात हे ठीक नाही जैन लोक आपल्या ग्रंथांना अगदी गुप्त ठेवतात कोणा दुसऱ्या माणसाला दाखवितही नाहीत देत नाहीत ऐकवित नाहीत आणि शिकवितही नाहीत याच कारण इतकंच की त्यामध्ये अशा असंभवनीय गोष्टी भरलेल्या आहेत की त्यांचं उत्तर कोणीही जैन देऊ शकत नाही असत्य गोष्टीला सोडणे हेच उत्तर आहे तेराव्या समोल्लासामध्ये ख्रिस्ती लोकांचे मत लिहिले आहे हे लोक बायबलाला आपले धर्मपुस्तक मानतात याचे विशेष परीक्षण तेराव्या समुल्लासामध्ये पहा चौदाव्या समुल्लासामध्ये मुसलमानांच्या मताचे परीक्षण केले आहे हे लोक कुराणाला आपले धर्मपुस्तक समजतात यांचे विशेष निरीक्षण चौदाव्या समुल्लासामध्ये पहावे या पुस्तकाच्या शेवटी वैदिक मत दिलेले आहे याप्रमाणे या ग्रंथाची व्यवस्था आहे जो कोणी बुद्धिपुरस्सर विरोध करण्यासाठीच या ग्रंथाकडे पाहिल त्याला या ग्रंथापासून विशेष लाभ होणार नाही कारण आकांक्षा योग्यता आसक्ती आणि तात्पर्य या चार कारणांनी वाक्यार्थाचा बोध होत असतो जेव्हा या चारही गोष्टींवर ध्यान देऊन कोणी मनुष्य ग्रंथावलोकन करतो तेव्हाच त्याला त्याचा यथायोग्य अभिप्राय विदित होत असतो पहा एक आकांक्षा कोणत्या विषयावर वक्त्याची आणि वाक्यातील पदांची परस्पर काय आकांक्षा आहे ते पाहणे योग्यता ज्याच्यापासून जे होऊ शकते ती योग्यता जसे पाण्यापासून सिंचन होऊ शकते तसे ज्ञानापासून उत्तम ग्रंथ बनू शकतात तीन आसक्ती ज्या शब्दाशी ज्या पदाचा संबंध असेल त्याच्याशीच ते पद लिहिणे किंवा बोलणे चार तात्पर्य ज्या कारणासाठी वक्त्याने शब्दोच्चारण किंवा लेखन केले असेल त्याच्याशीच त्याच्या शब्दांचा आणि लेखाचा संबंध जोडणे पुष्कळ हट्टी आणि दुराग्रही लोक असे असतात की ते वक्त्याच्या अभिप्रायाच्या विरुद्धच कल्पना करीत असतात विशेषत मताभिमानी लोक हट्टी असतात कारण स्वमताच्या अभिमानाने त्यांची बुद्धी अंधकारात नष्ट झालेली असते यासाठी ज्याप्रमाणे मी पुराणे जैनांचे ग्रंथ बायबल कुराण इत्यादी ग्रंथांना प्रथमतःच वाईट दृष्टीने पाहून त्यांचा अवहेर केला नाही तर त्यातील गुणांचे ग्रहण करून दोषांचा त्याग केला आणि सर्व मनुष्य जातीच्या उद्धारासाठी मी प्रयत्न करीत आहे त्याचप्रमाणे सर्वांनी करावा हे उत्तम या मतातील थोड्या दोषांचाच प्रकाश येथे केलेला आहे त्यावरून सत्य असत्याचा निर्णय करून असत्याचा त्याग आणि सत्याचे ग्रहण करण्यास सुज्ञांनी सिद्ध व्हावे मनुष्याला भ्रमात पाहून त्याची बुद्धी भ्रष्ट करून एकमेकात शत्रुत्व उत्पन्न करून मनुष्यात दुही उत्पन्न करणे हे विद्वानांचे काम नव्हे जरी हा ग्रंथ पाहून अविद्वानांच्या मनात अन्यथा विचार येतील तथापि बुद्धिमान लोक याचा यथायोग्य अभिप्राय जाणतील एवढ्याने मी माझे परिश्रम सफल झाले असे समजून हे प्रयत्न सर्व सज्जनांच्या पुढे ठेवीत आहे यांना पाहून आणि लोकांना दाखवून माझ्या श्रमांचे सार्थक करावे याचप्रमाणे पक्षपात सोडून सत्य अर्थाचा प्रकाश करणे हे जसे माझे तसेच ते इतर महाशयांचेही मुख्य कर्तव्य आहे सर्वात्मा सर्वांतरयामी सच्चदानंद सच्चिदानंद परमात्मा आपल्या कृपादृष्टीने या आशयाला विस्तृत आणि चिरस्थायी करो शिरोमणिषु इति भूमिका स्थान महाराणाजींचे उदयपूर भाद्रपद शुक्ल पक्ष संवत एकोणीशे एकोणचाळीस इसवी सन अठराशे लेखक महर्षी दयानंद सरस्वती वाचन गीता उपासनी ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे